मुंबईतून एक मोठी बातमी येते आहे. मुंबई रेल्वे पोलिसाला आता कोरोनाची लागण झालेली आहे. पोलीस हवालदार यांना आता कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. कोरोनाग्रस्त पोलिसाच्या संपर्कात आलेल्या 25 पोलीस कर्मचारी यांना आता कस्तुरबा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. या क्षणाची मोठी बातमी, आता पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झालेली आहे. मुंबईतील ही घटना, याचबद्दल अधिक माहिती घेऊयात. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेले आहेत. कृष्णा, काय आहे अधिकचे अपडेट्स? सुनील, एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा महाराष्ट्रातला झपाट्यानं वाढताना दिसतोय, मात्र दुसरीकडे या आकड्या काळामध्ये जे महत्वाची भूमिका बजावत आहेत किंवा अत्यावश्यक सेवामधून जे कर्मचारी काम करत आहेत त्या पोलीस हवालदारांचं सुद्धा आता किंवा पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव सुद्धा आता धोक्यात असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण कल्याण येथील एका पोलीस हवालदाराला सुद्धा याची लागण झालेली आहे. जो हवालदार सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती पोलीस हवालदार म्हणून काम करत होता, मात्र त्याला आता लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. 2-4 दिवसापूर्वीच त्याला हा श्वसनाचा त्रास वगैरे होत होता आणि खोकला सुद्धा येत होता आणि त्याला कस्तुरबा रुग्णालयात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली आणि आता जो अहवाल आलाय तो पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे. त्यानंतर 15 मार्च पासून कर्मचारी होते त्या सगळ्यांना आता क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. एकूण 25 पोलीस कर्मचारी आहेत जे त्या संपर्कात होते त्या सर्व जणांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये आता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा जीव धोक्यात असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण या काळामध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती पोलीस कर्मचारी असतील ते बनवत आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आता शासनानं खूप उपाय केलेली पाहिजे. कारण इथे मोठ्या प्रमाणामधून प्रवासी प्रवास करत होते, मात्र आपल्याच्या आधी जो सगळा तिथे क्राऊड होता सगळ्याची सुद्धा भीती आहे आणि म्हणून सगळ्या बाकीच्यांना सुद्धा क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि कदाचित त्यांचे रिपोर्ट येतील ते सुद्धा कसे असणार आहेत याबद्दल सुद्धा शंका आहे. त्यामुळे आता रुग्णालयामध्ये या हवालदाराला दाखल करण्यात आलं आहे आणि त्याच्यावरती आता सध्या उपचार सुरू आहेत. मात्र येत्या काळामध्ये जे पोलीस बांधव सध्या आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनानं महत्वाचे उपाययोजना गरजेचं आहे. सुनील, धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीबद्दल. तर आता अत्यावश्यक सेवेतील पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाल्याची ही चिंताजनक बातमी. मुंबईतील रेल्वे पोलिसाला कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यांच्या संपर्कातील 25 पोलीस कर्मचाऱ्यांना आता कस्तुरबा रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय. बारामतीमधून एक मोठी बातमी, बारामतीमध्ये कोरोनाग्रस्तांची माहिती लपवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व्हॉट्सअपच्या 3 ग्रुपवरती कोरोनाग्रस्तांची ओळख पटेल अशी ती पोस्ट व्हॉट्सअपवरती ग्रुप ॲडमिनवरती दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा. बारामती शहरातील पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲडमिन विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामतीतील ही मोठी बातमी. या संदर्भामध्ये अरविंद शिरसाट, अनुप देशमाने, सागर पलंगे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामतीतील कोरोनाग्रस्ताची माहिती लपवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच बारामतीतील कोरोनाग्रस्ताची माहिती लपवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात. वसंत मोरे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेत. वसंत, काय आहे अधिकचे अपडेट्स? सुनील, 2 दिवसांपूर्वी बारामतीतला एक रिक्षा चालक आहे आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं होतं. मात्र या संदर्भातले जे मेसेजेस आहेत ते प्रचंड व्हायरल झाले. ग्रुप ऍडमिन व्हॉट्सअप ग्रुप मध्ये या संदर्भातले मेसेज जे आहेत ते प्रचंड व्हायरल झाले आणि बारामतीत आणखी काही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं देखील अफवा व्हॉट्सअप ग्रुपवरून पसरवण्यात आली होती. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या ग्रुप ऍडमिनवर कारवाई झालेली आहे त्यांनी या रिक्षा चालकाची ओळख पटेल असं मेसेजेस केलेले होते आणि या ग्रुप ऍडमिनवर ती सध्या पोलिसांनी कारवाई केलेली आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णाची जी रुग्णाचा फोटो जो आहे तो व्हॉट्सअपवर व्हायरल करून त्याची ओळख पटेल असं कृत्य या ग्रुप ऍडमिनने केलेलं होतं. त्यामुळे बारामती शहर पोलिसांनी या ग्रुप ऍडमिनवर कारवाई केलेली आहे. बारामती शहरातले हे ग्रुप आहेत आणि या ग्रुपमधून
या तरुणाची ओळख पटेल असं कृत्य करण्यात आलेलं होतं. तर दुसरीकडे काल नारायण शिरगावकर डीवायएसपी जे आहेत बारामतीचे त्यांनी असं देखील आवाहन केलेलं आहे की उद्या 1 एप्रिल आहे आणि 1 एप्रिल मुळे एप्रिल फुल करण्याचा कार्यक्रम असतो तो जोरात होतो. त्यामुळं अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं. नक्कीच आता एप्रिल फुल करणाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल होणार आहे. तुर्तास पासून दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर व्हॉट्सअप ग्रुपवरती कोरोनाग्रस्ताची ओळख पटेल अशा पद्धतीनं पोस्ट केल्यानं आता तिघांविरुद्ध बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.